सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, खास करून आज बुधवार म्हटलं की आपण बिडकीन बुधवार बाजारातून थेट लाईव्ह येऊन ताजे कापसाचे तुरीचे बाजार भाव सांगत असतो. तर काही क्षणात आपण बुधवार बिडकीन बाजारातून लाईव्ह येणार आहे. तिथून लाईव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या एकदा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपण शेतकरी मित्रांनो, काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे तसेच तुरीचे बाजार भाव बघूया. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांसाठी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास करून खान्देश येथून मोठी बातमी आलेली आहे. खान्देशमध्ये कशा पद्धतीने कापसाचे सध्या खरेदी चालू आहे या संदर्भात सुद्धा डिटेल आढावा घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक दररोज माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. एकदा आपण सर्व बाजार समितीचे बाजार भाव बघू. मित्रांनो, अमरावती या ठिकाणी 70 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,750 दर मिळाला. संगमनेर या ठिकाणी 120 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,900 रुपयापर्यंत दर मिळाला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे भद्रावती. 872 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,970 पर्यंत दर मिळाला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला. या ठिकाणी 368 क्विंटल आवक होऊन 6,920 रुपयापर्यंत कापसाला दर मिळाला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपल्याला बघायची आहे ज्या ठिकाणी कापसाला हा भाव मिळताना दिसत आहे, ती म्हणजे मनवत बाजार समिती. 5,650 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,080 पर्यंत या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा. या ठिकाणी 3,500 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,940 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाळा. या ठिकाणी 2672 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,925 पर्यंत दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, खान्देशाची बातमी अजून बघायची आहे. नेरपर सोपंत या ठिकाणी 75 क्विंटल आवक होऊन कापसाला 5,800 पर्यंत दर मिळताना दिसत आहे. काटोल या ठिकाणी 238 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,800 पर्यंत दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणा 47 क्विंटल आवक होऊन कापसाला 6,900 पर्यंत दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सिंधी सेलू. 1,000 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,040 पर्यंत दर मिळताना दिसत आहे. पुढे पावती दाखवतो तुम्हाला तुरीची. पण बारामती या ठिकाणी 1 क्विंटल आवक होऊन कापसाला 4,600 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे. हिंगणघाट या ठिकाणी 11,000 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,140 पर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर वर्धा या ठिकाणी 2,250 क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त 6,980 पर्यंत दर मिळताना दिसत आहे. पुलगाव 8,250 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,151 पर्यंत दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, पावती आहे तुरीची 9,820 रुपयाची अकोटाकोला. त्यानंतर मित्रांनो, अकोटाकोला या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर 7,345 या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, खान्देशाची बातमी बघूया. मित्रांनो, शहादा येथील कापूस खरेदी केंद्रास अल्प प्रतिसाद, कमी दराचा परिणाम. डिटेल बघू आपण खान्देशात काय चालू आहे सध्या. मित्रांनो, नंदुरबार खान्देशात कापसाची आवक बाजारात वेगळाच सुरू आहे. परंतु त्यात शहादा जिल्हा नंदुरबार बाजार समितीने ऑक्टोबर 2023 सुरू केलेला कापूस खरेदी केंद्रासही अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला कापसाचे दर खान्देशात 7,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल असे होते. या काळात खेडा किंवा थेट खरेदी वेगात सुरू होती. त्यानंतर दर सतत कमी झाले. नोव्हेंबरमध्ये सरासरी दर खेडा खरेदीत 7,000 रुपये प्रति क्विंटल असा होता. डिसेंबरमध्ये सरासरी दर 6,950 रुपये प्रति क्विंटल असा होता. तर मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 15,000 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. एकरी सरासरी 5 क्विंटल कापूस उत्पादित झाला तरी 5.5 लाख क्विंटलपर्यंत उत्पादन तालुक्यात निघते. खान्देश विभागात सर्वात जास्त जिनर्स असलेल्या तालुक्यापैकी शहादा एक तालुका आहे. तालुक्यात 12 जिनर्स आहे. सुमारे 1,000 कोटी रुपयाचा व्यवसाय दरवर्षी कापसातून होतो. सुमारे 15 लाख क्विंटल कापसाची प्रक्रिया होईल एवढी क्षमता तालुक्यातील जिनर्सची आहे. जशी अवस्था खान्देशात लिलाव खरेदी केंद्राची आहे तशी स्थिती शासकीय केंद्राची आहे. शासकीय खरेदी केंद्र खान्देशात अल्प आहे. तेथे जाचकाठीमुळे कापसाची आवक मागील 10 ते 15 दिवसात झालेली नाही. सुरुवातीला खेडा खरेदीत 7,000 रुपये प्रति क्विंटल होता. यामुळे या खरेदी केंद्रात कुणीही फिरकत नव्हते. आता दर घसरल्याने शासकीय खरेदी केंद्रात शेतकऱ्याची